निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचं सांगत यामध्ये सहभागी झालेले सर्वजण इतिहास बनले असल्याचं गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले आहे. महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियानाच्या महासंकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐका. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण गिनीज बुकचा एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून या देशाला जगाच्या नकाशावर एका रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्ही आणलाय. खर तर इतिहासाचं साक्षीदार होणं हे देखील महत्वपूर्ण असतं, पण इतिहासाचा सहभागी होणं, इतिहासामध्ये सहभागी होणं हे त्यापेक्षा महत्वपूर्ण असतं. त्यामुळे अनेक वर्षानंतर देखील ज्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं पान उघडलं जाईल, सर्वाधिक एकाच वेळी वृक्ष कोणी लावले हे बघितलं जाईल आणि त्यावेळी तुमचं नाव त्या ठिकाणी असेल आणि तुम्ही अभिमानानं सांगू शकाल भारताचा हा रेकॉर्ड तयार कोणी केला तर तो आम्ही केला, तो आम्ही केला, तो आम्ही केला. पण तुम्हाला माझी एकच विनंती आहे, हा पहिलं वर्ष आहे, पहिला रेकॉर्ड आहे. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच तोडत होता, तुमचा रेकॉर्ड तुम्हालाच तोडायचा आहे. बाज की असली उडान अभी बाकी है, बाज की असली उडान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी तुमने, अभी पूरा आसमान बाकी है. मला विश्वास है हरित वारी, निर्मल वारी, स्वच्छ वारी, स्वस्थ वारी ही जी संकल्पना आपण मांडली आहे, जगाच्या इतिहासामध्ये आमची वारी एक असा महोत्सव आहे जो अभूतपूर्व आहे. कोणालाही निमंत्रण द्यावं लागत नाही, कोणालाही व्यवस्था करावी लागत नाही. लोक येतात, शिस्तीत चालतात, विठुरायाचं दर्शन घेतात. हा जो एक मोठा संकल्प 700 वर्ष या देशामध्ये चाललाय, आता त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होताय, त्याला अधिक निर्मल करताय, अधिक हरित करताय, म्हणून तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्याला जास्त वेळ या ठिकाणी बसावं लागू नये म्हणून केवळ तुम्हाला एक शपथ या ठिकाणी मी देणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मनपूर्वक अभिनंदन करतो, NSSचं मनपूर्वक अभिनंदन करतो, सोबत येणाऱ्या विद्यापीठांचं अभिनंदन करतो. काय असणार आहेत यंदाच्या वारीची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत पालखी मार्गावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 10,000 विद्यार्थ्यांना कडुनिंब रोपांचे वाटप. अभियानात वारी मार्गावर करण्यात येणार स्वच्छता. वारकऱ्यांना 50 लाख पानाच्या पत्रावळ्यांचे होणार वाटप. 700 टन ओला कचरा आणि निर्माल्याचे होणार संकलन. 300 टन सेंद्रिय खत निर्मिती होणार. 35 लाख लिटर पाण्याची होणार बचत. 1 लाख वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी आणि सेवा शुश्रूषा. 35,000 वारकऱ्यांना फिजिओथेरपी सेवा. 1 लाख चष्म्यांचे होणार वाटप.
पथनाट्याद्वारे 2 लाख वारकरी आणि गावकऱ्यांचे करण्यात येणार प्रबोधन. कडुनिंबाच्या 20,000 रोपांची वारी मार्गावर लागवड करून रोपांगण करण्यात येणार. आपत्ती व्यवस्थापनात जनजागृती करण्यात येणार.